नमस्कार मित्रांनो एस जी वन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपला चेहरा गोरा आणि सुंदर बनवण्यासाठी असे काही घरगुती उपाय करता येतील का जे की आपण घरचे घरी आरामात आयुर्वेदिकरित्या करू शकतो जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर कसल्याही प्रकारचे साईड इफेक्ट होणार नाहीत तर मित्रांनो जर तुम्हाला या गोष्टींची आवश्यकता आहे तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत तुम्ही अवश्य पहा याच्यामध्ये आम्ही तुम्हाला दहा ते अकरा असे उपाय सांगणार आहोत जेणेकरून तुमची स्किन वगैरे एकदम सुंदर होईल किंवा ज्यांच्या चेहऱ्यावरती सावळ्यापणा आहे किंवा कोणाच्या चेहऱ्यावरती मुरुम डाग वगैरे किंवा हे घरचे घरी तुम्ही आयुर्वेदिक गोष्टी वापरून कसे लवकरात लवकर चेहऱ्यावरील डाग आणि मुरूम वगैरे हे कमी करू शकतात तर हे व्हिडिओ फक्त मित्रांनो तुमच्यासाठी आणि हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो तर मित्रांनो एकशे पडकर एक उपाय आहे दहा ते अकरा उपाय असल्यामुळे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर मित्रांनो सर्वांना सुंदर दिसल्याला आवडते किंवा प्रत्येकाला आवडते किंवा आपण हँडसम दिसावी स्त्रियांना वाटते आपण चार चौघामध्ये हो गेल्याच्यानंतर उठून आपला चेहरा दिसावा पण दाग धब्बे आणि पिंपल्स चेहऱ्याची सुंदरता कमी करतात बिकॉज ऑफ ऑइली स्किन अँड ओनली ड्राय स्किनमुळे काही लोकांच्या समस्यांना या समोर जावं लागतं जेणेकरून चार चौघामध्ये हो आपल्याला जाण्यासाठी पुन्हा लाज वाटते त्यामुळे लोक चेहऱ्यांच्या या समस्यांचा इलाज करण्यासाठी काही मेडिसिन सप्लिमेंटरी आणि कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचा वापर करतात जे अत्यंत महागडे असतात आपण काही असे घरगुती उपाय घेऊन आलेलो जेणेकरून चेहऱ्याची सुंदरता बनवून राहू शकते घरी बनवले जाणारे आयुर्वेदिक घरगुती उपाय हे सोपे आणि प्रभावाने एकदम स्वस्त असे असतात कोरडी त्व तो, त्वचा तो, जी असते त्यासाठी घरगुती उपाय हळद आणि नारळाच्या तेलाचा लेप बनवून लावल्यास त्या आपली जी त्वचा असते ती, ती मॉइश्चराईज होते व चेहऱ्याची चमक वाढत जाते आणि आपला फेसवरती ग्लो येतो त्यामुळे आपली चेहऱ्या जो चेहरा राहतो तो उठून दिसतो मित्रांनो त्यासोबत मध एक मॉइश्चरायझरसारखा काम करत असतो चेहऱ्यावर त्याचा वापरामुळे कोरडी त्वचेचा उपाय म्हणून चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो त्याचप्रकारे दुधाच्या मलईमध्ये थोडीशी हळद मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावल्यामुळे रंग गोरा होतो चेहऱ्याच्या स्किनसाठी ॲलोवेरा एक चांगले मॉइश्चरायझर आहे त्यामुळे अजूनही आपली स्किन वगैरेही उठून दिसते किंवा त्यामुळे आपला ग्लो वाढत जातो त्याचप्रकारे मित्रांनो जे आपली ऑईली स्किन राहते यासाठी पण काय असे उपाय आहेत जेणेकरून आपले चेहऱ्यावरती ऑइल वगैरे हे कमी होऊ शकते किंवा हे ऑईली स्किनवरती एकदम चांगले उपाय ठरू शकतात मित्रांनो बेसन तांदळाचे पीठ दही आणि हळद मिक्स करून लेप बनवून लावल्यामुळे स्किनचे ऑइल समाप्त होते जेणेकरून स्किनवरती जे ऑइल वगैरे दिसते ते संपून जाईल आपलं किंवा नष्ट होत जाईल आणि चेहरा हा चमकदार होईल हा उपाय फेसवरून काळे दाग आणि पिंपल्स दूर करण्यासाठीसुद्धा खूप फायदेशीर ठरू शकतो किंवा असतोच मध पुदिना रस आणि लिंबू यांचा देखील ऑइली स्किनपासून सुटका मिळवण्यासाठी वापर खूप प्रमाणात केला जातो आणि हे खूप इझी आहे ज्यामुळे आपली स्किन मुक्त होऊन जाईल आणि चमकेल त्याचबरोबर आणखी दुसरा उपाय असा आहे हळद मुलतानी माती आणि चंदन यांचा लेप चेहऱ्यावरील मॉइश्चराईज काढून घेतो आणि स्किन ऑइल फ्री होते या घरगुती उपायामुळे स्किन एकदम टाईट होते किंवा चांगल्या प्रकारे दिसू लागते यामुळे तुम्ही नेहमी फ्रेश राहाल हा लेप लावल्यानंतर तीस मिनिटांनी तुम्ही तुमचा चेहरा धुवा आणि त्यानंतर चेहऱ्यावर कच्चा बटाटा किंवा काकडी चोळल्यामुळे देखील याचा खूप फायदा होतो चेहरा गोरा आणि सुंदर कसे बनवण्यासाठी आपण महत्त्वाचा म्हणजे ॲलोवेरा ज्यूस हा पण एक आहे त्याचप्रकारे ॲपल साईड विनिगर आणि हळद या तीन वस्तू मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा सावळेपणासुद्धा दूर होऊ शकतो किंवा सावळेपणा हा कायमचा सा निघून जाऊ हो शकतो गोरा रंग मिळवण्यासाठी हळद आणि लिंबू रस वापरणे अतिउत्तम आहे हा उपाय फक्त तेलकट त्वचेच्या लोकांनी करावा किंवा त्यांच्यासाठी खूप उत्तम आहे त्याचप्रकारे मित्रांनो दुधाची मलई बेसन आणि हळद मिक्स करून एक लेप बनवा हा लेप चेहऱ्यावर व्यवस्थित लावून घ्यायचा आहे ऑइल स्किनवाल्याने हा उपाय करू नये मी पुन्हा सांगतोय ऑइल स्किनवाल्याने हा उपाय करू नये ड्राय स्किनवाले हा उपाय करू शकतात त्याचबरोबर मध गुलाबाच्या पाकळ्या आणि दूध यांचा लेप रंग उजळण्यासाठी आणि चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी होतो बाहेरून आल्यावर आपण त्वरित आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा त्याचं कारण असं आहे की त्वचेच्या रोम छिद्रामध्ये मळ जाऊन बसते आणि जर आपण चेहरा धुला नाही तर त्यामुळं आपली स्किन ही पहिलीच ऑइली असते आणि त्यामुळे सुद्धा घाण होऊ शकते किंवा जेणेकरून सावळपाना किंवा त्वचेवरती इन्फेक्शन वगैरे होण्याचे चान्सेस असू शकतात त्यामुळं आपण चेहरा आपला स्वच्छ धुवून घेणे हा महत्त्वाचा पर्याय आहे त्यावरती पपई चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी खूप फायदेशीर आहे मित्रांनो कच्ची पपई डेड स्किन सेल दूर करण्यासाठी याचा खूप प्रमाणात उपयोग होतो त्याचप्रमाणे तुळशीची पाने बारीक वाटून घ्या आणि याचा लेप चेहऱ्यावरती लावल्यामुळे आपला चेहरा टवटवीत राहतो किंवा एकदम सुंदर दिसतो अननस आणि पिकलेले टोमॅटो टू, चेहऱ्यावर फेस पॅक बनवून लावल्याने हळूहळू गोरेपणासुद्धा येतो त्याचप्रकारे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपण वाफ घेतल्याने छिद्रातील साठलेले तेल माती आणि स्किन जे आपल्या डेड सेल्स वगैरे असतात ह्या सहज निघून जातात त्यामुळे हा स्किन केअरचा सर्वात उत्तम आणि सोपा पर्याय आहे त्याचप्रकारे दही आवळा पावडर हळद आणि बेसन मिक्स करून ॲलोवेरा ज्यूस आणि थोडा लिंबू रस मिक्स करून फेशियल पॅक तयार करावा याच चेहऱ्यावर लावा या उपायाने काळे दाग कायमचे दूर होऊन जातील व आपली स्किन मॉइश्चरायज होईल शरीरातील बाहेरील सुंदरता वाढवण्यासाठी आवश्यक आहे की तुम्ही शरीराच्या आतून देखील निरोगी असले पाहिजेत तर मित्रांनो आपण वरती जे सांगितलेले ब्युटीचे घरगुती उपाय आहेत त्याचबरोबर हे सुद्धा आवश्यक आहे की तुम्ही हे उपाय देखील केले पाहिजेत पौष्टिक भोजन खावे ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतील आणि त्वचा निरोगी राहील यासाठी तळलेले मसालेदार किंवा आपण जे फास्ट फूड वगैरे जे खातोत याऐवजी विटॅमिन आणि मिनरल्स युक्त जे पदार्थ असतात ते आपण आहारात घेतलेले कधीही चांगले आहेत आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर राहतात त्याचप्रकारे मित्रांनो पोटाच्या आजारापासून स्वतःला वाचवण्यासाठी सकाळी पोट साफ करण्यासाठी गरम पाण्यात थोडासा लिंबूरस मध आणि अद्रक मिक्स करून घे प्या ज्याच्यामुळे रोज तीन ते चार लिटर पाणी प्यावे जेणेकरून आपल्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघून जातील आणि वेळेवरती भोजन करा व्यायाम करा तणावमुक्त राहा आणि चांगली झोप घ्या घ्यावी खाण्यापिण्याच्या वाईट सवयीपासून आपण दूर राहावे तर मित्रांनो हे काय होते आपल्या ब्युटी टिप्सवरती आम्ही दिलेले तुम्हाला पर्याय जर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि विशेष गोष्टी मित्रांनो आम्ही पुन्हा पुन्हा तुम्हाला विनंती करतो की अशाच प्रकारचे वेगवेगळे वेग 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 वे व्हिडिओ तुम्हाला मिळवण्यासाठी न नो त्यांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि एस जी अलिनोन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका